आपण पुस्तकात अपवर्तनाबद्दल वाचले आहे. प्रकाशाच्या अपवर्तनाचे काही नियम असतात. प्रयोगशाळेत प्रयोगाने ते आपण पडताळून पाहू शकतो. या प्रयोगामध्ये आपण प्रकाशाच्या अपवर्तनाचे काही नियम पडताळून पाहणार आहोत. आपल्याला काही साहित्य लागेल. चौकोनी काचेची लादी, ड्रॉइंग बोर्ड, ड्रॉइंग कागद, ड्रॉइंग पिन्स, टाचण्या इत्यादी. एक ड्रॉइंग कागद घेऊन ड्रॉइंग पिन्सच्या सहाय्याने ड्रॉइंग बोर्डवर व्यवस्थित बसवला. काचेची लादी ड्रॉइंग कागदावर मध्यभागी ठेवून पेन्सिलच्या सहाय्याने तिच्या कडा आखून घेतल्या. PQRS. काचेची लादी बाजूला करून बिंदू ओ मध्ये M1N1 ही स्तंभिका काढली. कोन M1OP हा 90° असेल. स्तंभिकेशी 30° कोन करेल असा किरण AO काढला, ज्याला आपण AOM1 म्हणूया. याला आपाती किरण आणि या कोनाला आपाती कोन म्हणतात. लक्षात ठेवा की 30° कोन हा AO व M1O मध्ये आहे. पुन्हा काचेची लादी मूळ जागी PQRS वर ठेवली. किरण AO वर दोन टाचण्या रोवल्या आणि विरुद्ध बाजूने SR बाजूने टाचणी 1 व 2 यांच्या प्रतिमा पाहिल्या. त्या एकरेषीय आहेत. आता तिसरी टाचणी अशी लावली की ही टाचणी आणि टाचणी 1 व 2 एकाच रेषेत दिसतील. टाचणी 4 अशी लावली की ती इतर तिन्ही टाचण्यांच्या रेषेत असेल. काचेची लादी बाजूला केली आणि 3 व 4 जोडणारी रेषा काढून ती SR बाजूपर्यंत वाढवली. आपल्याला SR आणि निर्गत किरण यांचा छेदनबिंदू मिळेल. या निर्गत किरणाला BC नाव दे. SR बाजूवर B बिंदूमध्ये स्तंभिका काढली M2N2. BC आणि M2N2 यांच्यामधील कोनाला निर्गत कोन म्हणतात. हा कोन मोजून ते लिहून ठेवले. O आणि B जोडले. किरण OB हा प्रकाश किरणाचा काचेच्या लादीमधूनचा खरा मार्ग आहे. काचेच्या लादीमधूनचा प्रकाश किरणाचा मार्ग AOBC असा आहे. आपण काचेची लादी नाही असे समजून AO किरण बिंदू रेषेने दर्शवला, याला किरण OD म्हटले. AD आणि BC एकमेकांना समांतर आहेत. किरण N1OB हा अपवर्तन कोन R आहे. आता आपल्याकडे 3 कोन आहेत. आपतन कोन I, अपवर्तन कोन R आणि निर्गत कोन E. हाच प्रयोग 30 ऐवजी 45 आणि 60° कोन घेऊन केला. निरीक्षणांची नोंद करा ज्यामध्ये तुम्हाला आपतन कोन I, अपवर्तन कोन R आणि निर्गत कोन E लिहायचे आहेत. पहिले अनुमान असा की प्रकाश जेव्हा हवेतून काचेमध्ये आणि पुन्हा काचेतून हवेमध्ये जातो तेव्हा प्रकाशाचे अपवर्तन होते. काचेमधून अपवर्तन होताना आपाती किरण व निर्गत किरण एकमेकांना समांतर असतात. या दोन्हीमधील लंब अंतर मोजून तुम्ही हे तपासू शकता. दुसरे अनुमान असे की आपतन कोन आणि निर्गत कोन समान असतात. अपवर्तन कोन आपतन कोनापेक्षा लहान असतो. या अनुमानानुसार प्रकाशाच्या अपवर्तनाचे काही नियम ताळले जातात.